जय गुरुदे कसे आहात सगळेजण आज अचानक आलो लाईव असा काही विचार नव्हता पण आलो आश्रमात आणि चला आज भेटूयात सगळ्या साधकांना बरेच दिवस झाले बरेच साधक म्हणत होते की चला खूप दिवस झाले माऊलीजी तुम्ही आले नाही फेसबुकवरती ते लाईव्ह तर लाइव आहे मी हे दाखवण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे <laughs> तर जय गुरुदेव जे जे लाईव्ह आहेत आत्ता सध्याला त्यांनाही जय गुरुदेव जे लाइव आहेत पण सध्याला फेसबुकवर लाइव नाही आहेत त्यांनाही जय गुरुदेव सर्वांना जय गुरुदेव काही साधक मला प्रश्न विचारत होते आज आपण त्याच्यावरतीच बोलूयात की रागावर नियंत्रण कसं ठेवायचं राग टँड कसं ठेवायचं हो, रागावर नियंत्रण आपल्यापैकी <laughs> प्रत्येकाला राग येतो ना येत असेल ना कधी ना कधीतरी राग येतो की नाही येत काहीतरी सांगा हो नाही येतो राग प्रत्येकाला कधी ना कधीतरी कॉमेंट टाका हो किंवा नाही कॉमेंट टाका नाही तर मला राग येईल <laughs> तर प्रत्येकाला कधी ना कधीतरी आपल्याला राग येतो बरं तो राग नंतर बरं ज्ञानी तर आपण खूप येतो बरं का आपल्याला सगळं माहिती आहे इतरांना सल्ले देताना आपण फार सांगतो की कधी रागवायला नाही पाहिजे राग माणसाचं घर माणसाचे नाते आणि माणसाचं आयुष्य खराब करतो बरं माहिती सगळ्यांना बरं का पण ज्या वेळेला त्या क्षणात आपण असतो त्या क्षणात हे ज्ञान कुठं जातो आपलं तर आपण पहिल्यांदा काय बघूयात एवढं राग होऊ नका आता माझ्यावर आपण पहिल्यांदा हे बघूयात की राग म्हणजे नेमकं काय तुम्हाला काय वाटतं बरं प्रत्येकाची ही ते इच्छा आहे ना की रागवायला नाही पाहिजे एवढं तर प्रत्येकाला वाटत असेल चिडायला नाही पाहिजे कारण ज्ञानी लोक होतात आपण सगळेजण सगळ्यांना माहिती आहे मग राग नेमकं आहे तरी काय राग आहे काय आपली एखाद्या परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीकडनं किंवा स्वतःच्या जीवनाकडनं काहीतरी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा ज्या वेळेला पूर्ण होत नाही तुम्हाला काहीतरी हवं असतं अपेक्षित असतं व्यक्ती घटना किंवा परिस्थितीकडनं तर ती ज्या वेळेला पूर्ण होत नाही त्यावेळेला मनाच्या पडद्यावरती जे तरंग उठतात नकारात्मक त्या तरंगांना त्या नकारात्मक तरंगांना आपण काय म्हणतो राग चीड आणि मग म्हणतो की राग आपोआप येतो राग येतो ऍक्च्युली राग येत नाही राग करतो आपण एवढं लक्षात ठेवा बऱ्याचशा गोष्टी येत असतात सकाळी सकाळी <laughs> ते आपोआप येतात पण तस आतून राग येतो असं थोडीच आहे तुम्हाला केव्हा चेडायचं आणि केव्हा नाही चेडायचं हे तुमच्या हातात आहे बर का एवढं लक्षात ठेवा असं नाही की तुमच्या हातामध्ये काहीच नाही म्हणून बघा अपेक्षा ठेवायचीच नाही असं तो चुकीचं आहे अपेक्षा तर राहणारच इच्छा ठेवायची नाही असंही नाहीये इच्छा तर राहणारच पण त्या इच्छा किंवा त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तरीही तुम्ही शांत राहू शकतात कारण रागवायचं की नाही रागवायचं हे तुमच्या का। का हातात कसं काय तुम्ही बघा तुम्हाला एखाद्याकडनं पैसे घ्यायचे असतील तुम्हाला गरज आहे तुम्हाला पैसे घ्यायचे असतील किंवा तुमचा बॉस तुमच्यावरती चिडला असेल तो यार बरं तिथे तुमची चुकी आहे का काही नाही तर तो, तो पैसे घेणारा तुम्ही पैसे घ्यायला तिथे गेलेत तर ज्याच्याकडनं तुम्ही पैसे घेत आहेत तो पैसे देणारा किंवा ज्याच्याकडे तुम्ही जॉब करतात तो जॉब तुम्हाला दिलेला तो तुमचा मालक तुमचा बॉस जर तुमच्यावरती चिडला विनाकारण बरं का तुमची तिथे चुकी नाही जर विनाकारण तो तिचे चिडला आतून राग येतो बर का त्यावेळेला तुम्ही निरीक्षण करा तुम्ही चिडलेले असतात पण तो राग तुम्ही दाखवता का हो त्यावेळेला तुमचा जिथे फायदा होणार असेल जिथे तुम्हाला काहीतरी हवं असेल तुम्हाला पैसे पाहिजे किंवा तुम्हाला जॉब टिकवून ठेवायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही रागवता का एवढं सांगा मला कंट्रोल करतं की नाही करत राग करता कारण तुम्हाला माहिती आहे की जर मी आता चिडलो तर आम्हाला पैसे देणार नाही जर मी आता चिडलो तर माझी नोकरी जाईल जर मी आता इथं चिडलो तर ते लोकांना चांगलं दिसणार नाही तुमच्या मित्रांनी किंवा तुमच्या दहा लोकांसमोर जर तुमचा कोणी अपमान केला तर शक्यतो तुम्ही तुम्ही बघा तुम्ही ते चिडणार नाही कावर कारण तुमची इमेज लोकांसमोर टिकवून ठेवायची ना ती इमेज तुमची तुम्ही टिकवून ठेवण्यासाठी तिथे चिडणार नाही म्हणजे चिडायचं केव्हा आणि राग व्हायचं केव्हा हे सगळं तुमच्या हातात आहे हा मग तुम्ही काय करता तो राग डोक्यात ठेवता तो राग मनात ठेवता आणि तो सगळा राग डोक्यातला मनातला तुम्ही काढणार बरं का आत्ता इथं नाही काढणार कारण तुम्ही चालू आहेत तुम्हाला आहे राग केव्हा काढायचा आणि केव्हा नाही काढायचा तुम्ही तिथे राग काढणार नाही लोकांसमोर काढणार नाही ज्याच्याकडनं पैसे घ्यायचे त्याच्यासमोर काढणार नाही कारण तुम्हाला फायदा पाहिजे ज्याच्याकडे जॉब करतात तिथे तुम्ही काढणार नाही कारण तुम्हाला नोकरी टिकवायची तो सगळा राख तुम्ही डोक्यात ठेवता आणि तो सगळा राख डोक्यात ठेवून तुम्ही तुम्हीच सांगा फार हुशार येत ना तुम्ही तुम्हाला सगळं माहिती आहे गालतल्या गालत हसताय तुम्ही आता तो राख सगळा तुम्ही कुणा कुठे काढताल आता कुठे येऊन काढताल घरी येऊन सगळा राग काढताल बायकोवर पोरावर आईवर बापवर कापरे व्हा पे चालतं आहे भाई म्हणजे बाहेर सगळी घाण डोक्यात ठेवायची घरी यायचं चिडायचं घरी चिडवून रागवून हानामाऱ्या करून नरक निर्माण करायचा आणि घरच्यांकडनं अपेक्षा ठेवायची की मी बाहेरून आणतो नरक आणि तुम्ही निर्माण करा घरी स्वर्ग तर पहिली ही गोष्ट लक्षात ठेवा की राग नियंत्रणात असतो आणि मला तर हे कधी पटतच नाही की रागवायलाच नाही पाहिजे रागवायलाच नाही पाहिजे रागवायला नाही पाहिजे असं नाही आहे काम क्रोध मधमस्त्र लोभ हे दिले परमेश्वराने दिलेलं आहे परमेश्वराने जे दिलं ते कधीच वाईट नसतं उलट तुम्ही रागवायला नाही पाहिजे म्हटलं तर तुम्ही निसर्गाच्या नस्तल। विरुद्ध जात आहेत कामक्रोध मधमस्त्र लोभ नको म्हटलं नको म्हटलं तर जेवढं दाबलं जेवढं दमन केलं तर दमन केल्याच्यानंतर ते तितकं जास्त त्याच्या ज्वालामुखी कधी ना कधी फुटतो त्याच्यामुळे रागवायला नाही पाहिजे असं नाही हम्म कशावर राग व्हायला पाहिजे हे महत्वाचं आहे जर अन्यायाविरुद्ध राग आलाच नाही पारतंत्र्यामध्ये जर स्वातंत्र्य सैनिकांना राग आलाच नसतं तर आज स्वातंत्र्य भेटलंच नसतं राग येऊ शकतो प्रॉब्लेम हा आहे की सध्याला राग तुमचा मालक झालेला आहे तुमच्या भावना तुमच्या मालक झालेल्या आहेत आणि तुम्ही ऍक्च्युली त्याचे मालक आहात राग वापरायला पाहिजे सध्याला राग तुम्हाला वापरून घेतो एवढं लक्षात ठेवा तर इतकं जरी लक्षात आलं की राग चुकीचा नाहीये फक्त चुकीच्या वेळेला राग करणं हे चूक आहे जिथे तुम्हाला माहिती आपली चालतच नाही तिथे तुम्ही कशाला रागवत आलो बाबू आपला चार फुटाचा बारके असतो फूक केलं की उडून जाईल असं आणि त्याच्याकडे एक मोठा सहा फुटाचा मोठा पैलवान येतो आणि हा पहिलवान त्या बाबूला खाडकाने तोंडात मारतो लागतो बाबूला पण तो पहिलवान बाबू आपल्या चार फुटाचा बाबू त्याला म्हणतो रागा रागन ओ तू मला खरंच मारलं का मजाक केली एवढं सांग पहिलवान म्हणतो खरंच मारलं मग बाबू म्हणतो हा आहे मग ठीक आहे म्हणे खरं मारलं तर ठीक आहे मजाक पसंत नाही आपल्याला <laughs> अरे तुला पसंत असो नसो तू तिथे काही करूच शकत नाही ना तू चिडचिडच कशाला तिथे एवढं लक्षात ठेवा की काम क्रोध मद मत्सर लोभ याच्यामधला जो क्रोध आहे जो राग आहे तो राग वाईट आहे रागवायला नाही पाहिजे असं नाही आहे पण पहिली गोष्ट राग, राग योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य कारणासाठी पाहिजे नंबर दोन राग नियंत्रणात ठेवू शकतात असे तुम्हीच आहात हे थे लक्षात ठेवा नंबर तीन त्यासाठी जागरूकता पाहिजे जा। आणि तुम्हाला सगळं कळतं बरं का पण राग रागाने तुमच्यावर नियंत्रण केल्यानंतर तुम्ही काय करता ते तुम्हाला कळत नाही एखादा माणूस चिडला नंतर तो काय करतो बघा बरं का प्रत्येकाने स्वतःचं चित्र डोळ्यासमोर आण एखादा माणूस चिडला चिडल्याच्या नंतर तो काय करतो मौलीजी मला एवढा राग आला राग आला रागा रागाच्या भरात मी माझ्या काचेचा तो ग्लासच फोडून टाकला रागा रागाच्या भरात मी माझ्या घरच्यांनाच मारलं मग एवढं करणारे याच्यानंतर एक काम कर राग आला ना तर रागा रागाच्या ना माऊलीजी मी काय केलं घर झाडून काढलं असं का नाही म्हणत रागा रागाच्या भरात ना मी बायकोवर अजून जास्त प्रेम केलं रागा रागाच्या भरात ना मी मुलांना फिरायला घेऊन गेलो तुम्हाला सगळं कळतो तुम्हाला सगळं माहितीये तुम्ही काही एवढे कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत फक्त काय होतं माहितीये का राग येतो का बरं आता आपण हे बघूया अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर बरोबर तुम्हाला असं वाटतं की याच्यावरती माझा हक्क आहे आणि मी जसं सांगितलं याने तसं वागायला पाहिजे पहिल्यांदा एक लक्षात घ्या की यानंतरही चिडा पण तो राग जिथे आवश्यक आहे तिथे करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही राग करा ना पण आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळे वेग रोल दिलेले आहेत हे समजून घ्या ते रोल पूर्ण करत असताना कधी रडावं लागतं कधी हसावं लागतं कधी चिडावं लागतं कधी रागवावं लागतं कधी शांत राहावं लागतं पण मी फक्त तो रोल करणारा आहे मी घडणाऱ्या गोष्टीपासून वेगळा आहे मी सध्याला जे चालू आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे असं जर तुमच्या मनात बुद्धीत असेल म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर जागरूक असताल कळत आहे का तुम्ही जर जागरूक असताल की मी फक्त रोल करण्यासाठी इथं परमेश्वराने मला दिलेलं आहे तर जशी तुमची जागरूकता आली तसा राग कमी होतो कारण तुम्ही बघा तुम्हाला आवडणारा ॲक्शन हिरो मग तो अक्षय कुमार असेल तुम्हाला शाहरुख खान असेल अमिताभ असेल अजून अजय देवगण जो कुठला एक्स वाय झेड तुमचा आवडता हिरो आहे तो आवडता हिरो सिनेमामध्ये चिडतो आणि म्हणतो की <laughs> मी म्हणजे मार डालंगा कुत्ते कमी नाही त्यावेळेला त्याला किती राग आलेला असतो त्याचं बी पी वाढलेलं असतं का नसतं बरोबर आहे तर त्याचं बी पी त्यावेळेला वाढलेलं नसतं काही साधक आहे काही कामाला लोक आलेले आहेत ते आता पाठीमागून थोडेसे डिस्टर्ब करत आहेत चिडू कमी टेन्टेड आहे ना तर आता नाही चिडणार का वर्ग असं फेसबुकवरती लाईव्ह आहे ना मी आपल्यालाही कळायला पाहिजे साधकांसमोर कसं चिडायचं ते कळत आहे का बघा मनाच्या विरुद्ध गोष्टी घडत आहेत पण ते घडताना सुद्धा आपण जर जाणव असेल आपल्याला कळत आहे का जाणीव जर असेल आपल्याला की मला कोणीतरी बघतंय तर आपण चिडतो का नाही सेम असंच आहे याच्यावर पण एक आठवलं की पहिलं जे होतं ते आपण नंतर घेऊयात आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आता मी चिडणार नाही एक फॉर एक्झाम्पल सांगतो बरं का काबवर चिडणार नाही कारण दहा लोक मला बघत आहेत अशीच एक जाणीव जर तुम्ही ठेवली की मी जे जे काही करतोय ते सगळं करत असताना परमेश्वर मला बघतोय परमेश्वर मला माझ्या प्रत्येक क्षणात वरतून पाहत आहे ही जाणीव जरी ठेवली तर जागरूकता आपोआप येते जागरूकता असेल तर तुम्हाला लगेच कळतं की मी जे करतो आहे आपलं काय चालू होतं तो रोल आहे हिरो हिरोईन चिडत नाही त्यांचं बी पी वाढत नाही पण ते रागवण्याची ॲक्टिंग करतात तसेच जिथे आवश्यक आहे मग ते मुलांवरती असो ऑफिसमध्ये असो किंवा एक्स वाय झे डी इतर ठिकाणी असो जे काही तुम्ही करतात ते करत असताना काय करायचं फक्त काय करायचं ॲक्टिंग करायची म्हणूनच ॲक्टिंग आहे म्हणून ते करायचं दुसरी गोष्ट एक जाणीव ठेवा की जर तुम्ही आता रागवले तुम्हालाही माहिती आहे तात्पुरतं आहे पण रागवल्याच्या नंतर पुढं काय घडणार आहे लक्षात ठेवा बघा आता हा कागद आहे माझ्या हातात छान आहे राग आला मला काय करू कागदाला बस असं चुरगळून टाकेल त्या कागदाला राग असाच असतो ना एक क्षण आता लक्षात घ्या की आता हा कागद मी चुरगळवा मला नंतर वाईट वाटतं मला वाईट वाटलं आणि वाईट वाटल्याच्या नंतर मग मी काय केलं त्या कागदाला मला कळलं अरे यार मी खूप चुकीचं काम केलेलं आहे तर रागवायला नाही पाहिजे मग मी काय केलं त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला बघा कागद मी सरळ केला कागद सरळ केलं तरी त्याच्यावरच्या ज्या आढ्या पडलेल्या आहेत ज्या सुरकुत्या पडलेल्या आहेत त्या गेल्या का हो नाही गेल्या बरोबर सुरकुत्या नाही गेल्या सेम तुमचं माझं असंच आहे आयुष्यातलं प्रत्येक नातं रागवल्याच्या नंतर तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये तुमच्या बुद्धीमध्ये तुमच्या डोक्यामध्ये अशाच सुरकुत्या पडत असतात एक तर नातचं एक गाठ त्याच्यात बांधली गेली तिथे राहत पण प्रत्येक वेळेला ज्यावेळेस तुम्ही रागवतात तुमचा चेहरा तुमचं मन तुमचं हृदय तुमची प्रत्येक पेशी तो राग आता तुमच्या वर तुमच्यावर इतका हवी झालाय की त्या पेशी सुद्धा तुमच्या रागवलेल्या आहेत कळत आहे का तर यापुढे जे करायचं ते नाटक समजून करा मी एक रोल करतो आहे तेवढा रोल पुरतं मला करायचं आहे जसं शिक्षक असेल तर चिडू नका मुलांनी चांगलं करण्यासाठी रागवण्याची चा, ॲक्टिंग करा आई बाबा असतील तर मुलांना समज देण्यासाठी जे काय करतो आहे ते ॲक्टिंग करा तर काय काय बघितलं आता आपण एक तर मी रोल करतो आहे ही पहिली गोष्ट नंबर दोन मी जे करतो आहे ते करत असताना जागरूकता पाहिजे मी रागावर कंट्रोल करू शकतो रागावर कंट्रोल करणं अशक्य असं नाही राग आपोआप येत नसतो अपेक्षा पूर्ण जर नाही झाल्या तर राग येतो त्यामुळे अपेक्षा ठेवा पण त्या अपेक्षा पूर्ण झाल्याच पाहिजे असं काही त्याच्यावरती तुम्ही जबरदस्ती करू नका नंबर तीन हे सगळं करण्यासाठी तुमची जी प्राणशक्तीची लेवल आहे ती सुद्धा जास्त पाहिजे तुम्ही या सगळ्यांना जय गुरुदेव करा म्हणा तर प्राणशक्तीची जी, जी लेवल आहे तीसुद्धा हाय असेल आणि आनंद स्वरूप आहे मी हे जर तुम्ही ओळखलं तुम्ही चिडणार नाही तुम्ही एवढं लक्षात ठेवा की रागवणारे तुम्ही तुम्ही नाही आहेत ज्यावेळेस तुम्ही खूप आनंदात असतात एखाद्या वेळेला मनाच्या विरुद्ध घडलं तुम्ही काय म्हणता जाऊ द्या काही होत नाही म्हणजे आनंदी मन स्वीकार करतं म्हणजे याचा अर्थ स्वीकार भाव जर असेल तरीसुद्धा तुम्ही रागवणार नाहीत आणि स्वीकार भाव पाहिजे जागरूकता पाहिजे स्वतःला बघायला पाहिजे रागवल्याच्या नंतर होणारे काय परिणाम आहेत त्या परिणामांनासुद्धा आत्ता डोक्यात ठेवायला पाहिजे आणि जे दिलं आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे प्रत्येक वेळेला माझ्या मनासारखंच घडलं पाहिजे अशी की जबरदस्ती नाही आहे आत्ता सावली होती बघा आता चेहऱ्यावरती ऊन आलं ऊन उन सावलीचा खेळ हा चालूच राहतो ढगांच्या आड सूर्य लप लपलेला होता माझं मूळ स्वरूप म्हणजे सूर्य आहे मी प्रेमस्वरूप आहे रागाचे ढग येतील आणि जातील अपेक्षा येतील मनामध्ये त्या पूर्ण होतीलच असं नाही आहे नाही झालं सुद्धा माझं मूळ स्वरूप सूर्याचं आहे एवढं लक्षात ठेवा आणि मला का बोलला राग राग नेमका का बरं येतो तू मला का बोलला मला का बोलला माझ्या बाबतीत असं काबर केलं तर मी 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 जो अहंकार आहे ना अहम म्हणजे काय अहंकार म्हणजे काय अहम प्लस आकार अहम म्हणजे मी आणि तुम्ही त्याला जो आकार देतात तो तुमचा अहंकार मी डॉक्टर मी वकील मी इंजिनियर मी शिक्षक हा सगळा तुमचा माझा अहंकार आहे आणि ज्या ज्या वेळेला कोणी तुमच्या त्या आकाराला ठेस पोहोचवतं त्या त्या वेळेला तुमचा अहम दुखवला जातो हे सगळे आकार बाहेरून घेतलेले ते तुम्ही नाही आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही आणि मी शून्य आहोत एक ऊर्जा होत फक्त एवढी जाणीव ठेवा जन्मत जर आपल्याला एका ठिकाणी दहा लोकांना एका निर्जन बेटावरती सोडून दिलं असतं आणि आज विचारलं असतं तू तु। कोण आहे तर काहीच सांगितलं नसतं त्या आकाराला धक्का बसला की तुम्ही आणि चिडतो हे पक्क डोक्यात ठेवा की मी आकारापेक्षा वेगळा आहे अहंकार मुक्त व्हा त्यासाठी ध्यान त्यासाठी प्राणायाम त्यासाठी सतत हसत राहणं त्यासाठी स्वीकारभाव ठेवा आणि हे सगळं जर तुमच्या डोक्यात राहिलं तर तुम्हाला लगेचच ते जाणवतं हे काबर ऐकायचं अनेकांना वाटतं की आम्हाला काय कळत नाही का पण हे कशासाठी ऐकायचं हे ज्यावेळेस तुम्ही ऐकलं ना ऐकल्याच्या नंतर याच्यानंतर आज दिवसभरात तुम्ही बघा जेव्हा केव्हा तुमच्या मनाच्या विरुद्ध घडेल तुम्हाला लगेच हे आठवेल कारण आपलं आपली वृत्ती कशी आहे आपण ज्या वातावरणात राहतो ना वृत्ती ते रूप धारण करते तुम्ही चिडचिडा चीड़ लोकांसोबत राहा तुम्ही चिडायला लागतं तुम्ही शांत लोकांसोबत राहा तुम्ही शांत राहतात आता मी निस निसर्गात आलेलं बघा इथे इतकं सुंदर पाणी आहे शेत तळ्याचं इतकं छान या झाडांचं वातावरण इतकं छान आहे हे सगळं झाडं इतके सुंदर सुंदर झाडं आहे पक्ष्यांचा आवाज आहे तर या वातावरणात मला चिडायचं म्हटलं तरी मी चिडू शकत नाही कारण हे वातावरणसुद्धा माझ्यावरती परिणाम करत असतं त्यासाठी प्राणायाम जरी तुम्ही रोज सकाळी केले तर प्राणायामाने काय होतं प्राणशक्ती वाढते आणि प्राणशक्ती हाय असलेला व्यक्ती ध्यानाच्या माध्यमातून मन स्थिर असलेला व्यक्ती अपेक्षा ठेवा पण अपेक्षा पूर्ण झाल्याच पाहिजे असं काही जबरदस्ती नाही आहे ही जाणीव असलेली व्यक्ती मनाच्या विरुद्ध घडलं तरीसुद्धा शांत राहील तर पुन्हा आपण पुढच्या वेळेला भेटूयात मला खूप काही सांगायचं होतं पण आत्ता मला तेवढा वेळ नाही आहे तर रागावर नियंत्रण ठेवण्याच्याऐवजी रागाला मित्र बनवा आणि मित्राचं कसं असतं मित्राला ये म्हटलं तर येतो आणि जा म्हटलं की जातो तर या गुलाबाच्या फुलासारखं आनंदी राहा देत राहा आणि जेव्हा जेव्हा आपल्या लोकांवरती चिडावं असं वाटत असेल त्यावेळेला एवढं लक्षात ठेवा की तो चुरगळलेला कागद ते नाते खराब होऊ शकतात तेवढं लक्षात ठेवा तर पुढच्या वेळेला आपण एखादा नवीन विषय घेऊ आज मलासुद्धा जायचं आहे खूप साधकांनी म्हटलं होतं की मौली दहा मिनटं या दहा मिनटं या तर यासाठी बस जोडलेलं राहा निवासी शिबिर ध्यान शिबिर करत राहा जर खरंच तुम्हाला असं काही वाटलं की याच्यातून मला काही मिळालं या, या व्हिडिओतून तर जास्तीत जास्त लोकांना हे जेवढे लोक ऐकतात ना त्यांनी सगळ्यांनी शेअर करा चांगल्यातलं चांगल्या दुसऱ्यांना आपण द्यायला पाहिजे जे विचार आपण दिवसभर ऐकतो ना तसे आपण दिवसभर काम करतो तर जर काही लोकांना जरी तुमच्यामुळे असं हे मिळालं की तरी रागावर नियंत्रण ठेवू शकतो आपण आणि रागाला मित्र बनवू शकतो रोल म्हणून सगळं काही करू शकतो आपण वरतून चिडून आतून शांत आपण राहू शकतो आणि आपलं जे मूळ स्वरूप आहे हे मूळ स्वरूप कशाचं आहे आनंदाचं आहे देवाने तुम्हाला बनवलेलं आहे तुम्ही ज्या वातावरणात राहतात नंतर तुम्ही तसे बनतात कारण मूळ स्वरूप असून आपण दूर जातो तर आज ध्यान करा आज प्राणायाम करा रोज परमेश्वराने मला एवढं सगळं दिलं त्यासाठी रोज प्रत्येक क्षणाला कृतज्ञते जागा आपण पुन्हा भेटूयात तर येत राहा येत राहायचं नाहीतर मी रागवेल <laughs> सगळं या सगळ्यांना जय गुरुदेवकर भेटा पुन्हा एकदा करत आपण जातोय ऑफलाईन जय गुरुदेव जय गुरुदेव व्हिडिओ शेअर करा सर्वांना व्हिडिओ शेअर करा सर्वांना आणि आपल्या लोकांवरती चिडू नका आपल्या लोकांना माफ करा माफ करा तुम्ही लहानपणी मनाच्या विरुद्ध बऱ्याच गोष्टी केल्या होत्या पण लेकराला तुम्ही माफ करायचे की नाही करायचे तसेच तुमचे सगळे लेकर आहेत या भूमिकेत जगा आणि सगळ्यांना माफ करा जय गुरुदेव Ta-da!